सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील अरफात चौक येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। नागरिकत्व कायद्याविरुद्ध व जामिया विद्यापीठामध्ये झालेल्या मारहाणीचा तसेच देशभरातील शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर जे अत्याचार होत आहेत त्याचा निषेध करत जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना हा कायदा रद्द करण्याबाबतचे निवेदन या प्रसंगी देण्यात आले। या निषेध मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या केंद्र सरकारने जो नागरिकत्व विधेयक कायदा या ठिकाणी पास केलं त्या कायद्याच्या विरोधामध्ये आदरणीय तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी अजून पोहोचलेलो आहोत। भारतीय संविधानात जो विषय घेतलेला होता तो या केंद्र सरकारनं कुठल्याही समाजाला या देशाला लोकशाही पद्धतीनं चालवता भारतीय नागरिकत्वाचा विषय जो घेऊन ह्या देशामध्ये सरळ सरळ फाळणी करण्याचा हा प्रकार चालवलेला आहे। या विषयाला गांभीर्यानं न घेता राम मंदिर असेल कुठलाही विषय असेल त्या विषयाला त्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून हा समाजाला बळी पाडण्याचा विषय घेतलेला आहे। आज जर आपण पाहिलं की ह्या देशातली परिस्थिती वेगळी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकत्वाचा विषय हा सर्वसामान्याचा विषय नसेल तर हा सर्व समाजाचा विषय। या समाजामध्ये फक्त मुस्लिम समाज येत नाही तर पारधी असेल, तडवी असेल, बंजारा समाज असेल, जे अल्पसंख्याक इतर समाजामध्ये आज रहिवासी गेल्या 40-50 वर्षापासून इथं राहत असलेल्या समाजाला सुद्धा त्याचा आधार कार्ड नाही आहे, त्याचा रहिवासी दाखला नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये हा नागरिकत्वाचा विषय काढून जो विषय इथं राहतोय त्याच्याजवळ दाखला ही परिस्थिती डोळ्यासमोर न घेता या शासनानं हा नागरिकत्व विषय इथं घेऊन जो मांडलेला आहे त्याला आम्ही पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो। एवढंच नाही तर या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांवर जे लाठीचार झाली त्यांच्यावर अन्याय केला त्या अन्यायाच्या संदर्भात बी आम्ही निषेध व्यक्त करतो। आपल्या हिंदुस्थानामध्ये जे शांततेने राजकारण चालू होतं याला वेगळं वळण देऊन समाजाचं ध्रुवीकरण कसं होईल आणि वेगळे वेगळे कसे होतील याची राजनीती माननीय नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे करीत आहे। ह्या हिंदुस्थानामध्ये आजपर्यंत यांनी जे राजकारण केलं ते फक्त हिंदू मुसलमान यांच्या नावावर केलं। अरे हा हिंदुस्थान आहे, हा सर्व धर्म समभाव आहे, हिंदू पण आहे, मुस्लिम पण आहे, सर्व आहे, परंतु यांना हे महात्मा गांधी यांना मानणारे लोक नाही, हे नथुराम गोडसे यांना मानणारे लोक आहे। कारण यांचा आवाज ज्याने नाही ऐकला त्याचा आवाज हे गोळीने बंद करतात, ज्यांनी यांचा आवाज नाही ऐकला त्याचा आवाज हे जेल, पोलीस स्टेशन, सीबीआयच्या धाकाने दाबतात। तर ही जनता हा आक्रोश आजपर्यंत सहन करत आली आहे, परंतु आता जनता आणि आजची युवा पिढी जे कॉलेजचे स्टुडंट्स आहे ते जागृत झाले आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानामध्ये या विषयाचा अगदी डोम उठलेला आहे। यांनी अगोदर राम मंदिरवर राजकारण केलं, यांनी फक्त समाजावर राजकारण केलं, यांना समाजाचं आणि कोणाचं काही घेणं देणं नाही, परंतु जनतेच्या डोक्यामध्ये फक्त धर्माधर्माचा वेळ घालून आणि लोकांना वेळ बनवण्याचं काम या सरकारने केलं आहे। लोकांना काय पाहिजे, दोन टाईमची रोटी पाहिजे, रोटीचा तर यांनी कधी विचारच केला नाही, फक्त डिजिटल इंडिया। काय डिजिटल इंडिया, खायला भाकर नाही, एटीएम घ्या म्हणे, एटीएम घ्या, पेटीएम घ्या, म्हणजे यांना दुसरा देश चालत नाही, यांना एटीएम पेटीएम चालतं। अरे या महाराष्ट्रात या हिंदुस्थानात 80% लोक अशिक्षित आहे, ते कुठून पेटीएम करणार आहे, ते कुठून काय करणार आहे, परंतु हे अमित शहाचं सरकार हे फक्त लोकांची दिशाभूल करून लोकांचं जीवनमान संपवण्याचं काम करत आहे। परंतु जशा अंग्रेजाला या देशातून हाकललं, जय शिवाजी महाराजांनी या देशावर त्या हिंदुस्थानामध्ये साम्राज्य पैदा केलं, यांना शिवाजी महाराजचं नाव घेतात, शिवाजी म्हणतात, परंतु हे संघ परिवारवाले हिंदुस्थानच्या झेंड्याला वंदन करत नाही। अरे ही कोणती राजनीती आहे, हा कोणता हिंदुस्थान आहे, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सर्व धर्म, सर्व प्रेमी, सर्व संप्रदायाचं हा हिंदुस्थान आहे। आणि नरेंद्र मोदी, अमित शहा
यांना आमच्या सारख्या लहान कार्यकर्त्यांचं आव्हान आहे की त्यांनी राजकारणासाठी धर्माधर्माचं तेढ करणं निर्माण बंद करावं, नाही तर ही जनता जर रस्त्यावर आज उतरली याच्यापेक्षा प्रमोशन जास्त वाढेल आणि तुम्हाला घराच्या बाहेर निघणं मुश्किल करेल, हे आव्हान मी तुम्हाला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्या राजकारणाचा एक काळा दिवस ज्या दिवशी सीए मंजूर झाला आपल्या देशामध्ये, सर्व लोक पुण्या गोविंदन राहत होते. राम मंदिराचा मुद्दा निकाली निघाला होता, कुठला तरी विषय पाहिजे होता म्हणून त्यांनी हे अजून 10-20 वर्ष एक एक गोष्ट ते करत राहतात की आपला 10-20 वर्ष हा मुद्दा पुरला पाहिजे. त्या अनुषंगाने लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून, धर्माधर्मामध्ये भांडण लावून, हा एक इक्वेलिटी फॉर द नेशन जो महत्त्वाचा मुद्दा आहे ते इक्वेलिटीनं सोडता आपल्या आपल्या खूप बुद्धीनं त्या देशामध्ये लोकांमध्ये भांडणं लावायचा जो प्रकार चालू आहे. शेजारचे पाकिस्तानचे हिंदू म्हणतात की हा कायदा आमच्या दृष्टीनं घातक आहे, याचा सुद्धा या ठिकाणी विचार झाला पाहिजे. आम्ही जर सुखी समाधान राहतो आहे तर हे कशासाठी आहे याचं विवेचन तुम्ही आता आपले मुख्यमंत्री असं पवारसाहेब सोनिया गांधी या सगळ्या नेत्यांनी याचा निषेध केला आहे. जामनेरची जनतासुद्धा याचा निषेध करते आहे आणि आम्ही सर्व लोक पुण्या गोविंद राहू इच्छितो, परंतु याच्या कटकारस्थांना जनतेनं बळी न पडता शांततेनं आपलं म्हणणं या ठिकाणी मांडलं आहे, त्याबद्दल जनतेचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. जामनेर तालुक्यामध्ये भव्य दिव्यन मोर्चा निघून नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये आज हा मोर्चा निघालेला आहे. भारत हा देश एक संघ राहावा, भारत या देशामध्ये हिंदू मुस्लिम शिख साई सगळ्या गुणा गोविंदाने राहावे आणि या देशामध्ये आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जो NRCचा कायदा मंजूर केलेला आहे तो रद्द व्हावा आणि त्या रद्द होण्यासाठी आम्ही सगळे लोक एकत्रित एक संघटित झालेलो आहोत आणि त्या संघटित होण्याकरता जे जे काय करावं लागेल, ज्या ज्या लोकांना सूचना द्याव्या लागतील, ज्या ज्या लोकांना एकत्र आणावं लागेल त्यासाठी आम्ही सगळे एकत्र येणार आहोत आणि भाग पाडणार आहोत या देशाच्या सरकारला की हा कायदा रद्द करावा आणि पूर्ण देशामध्ये शांतता व्हावी. या देशामध्ये युवक फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त झालेले आहेत आणि या युवकांना रोखण्यासाठी हा कायदा रद्दच करावा लागेल, त्याशिवाय या सरकारला पर्याय नाही. मी आव्हान करतो, मी एक छोटासा कार्यकर्ता जरी असेल तरी या मोठ्या लोकांना, या सरकारला, या भाजप सरकारला आव्हान करू इच्छितो आहे की हा कायदा रद्द करावा आणि या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना शांततेत जीवन जगण्याचा एक पर्याय द्यावा. हीच मी यांना विनंती करतो आणि आव्हानही करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इंदिरा काँग्रेस यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते. केंद्र सरकारने जो नागरिक सुधारणा नागरिकत्वाचा जो कायदा पास केलेला आहे त्या कायद्याला विरोध म्हणून या ठिकाणी आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, इंदिरा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि तालुक्यातील सर्व तिघ पक्षाचे समविचारी पक्षांचे कार्यकर्ते अत्यंत बहुसंख्येने हजर होते. आरापत चौकामधून मोर्चाला सुरुवात झाली आणि शांततेच्या मार्गानं हा मोर्चा शासनाच्या विरोधामध्ये घोषणा देत लोकशाही मार्गाने ह्या मोर्चा काढण्यात आला आणि हा भव्य मोर्चाचं समारोपात तहसील कार्यालय इथे झालेला आहे. माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही जो नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्र सरकारने पास केलेलं आहे, खरं तर बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल किंवा भारत शेजारी जे देश आहे, भारतामध्ये आलेले जे आदिवासी भारतीय आहेत, जे अल्पसंख्याक आहेत, त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या संदर्भामध्ये सरकारने हा कायदा केलेला आहे, सुधारणा कायदा म्हणून त्यांनी हा पास केलेला आहे. परंतु या सुधारणा कायद्यामध्ये, नागरिकत्वाच्या कायद्यामध्ये काही विशिष्ट समाजावर अन्याय होताना या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. म्हणून असा होणार, हा जो अन्याय या सरकारने केलेला आहे
किंवा एका विशिष्ट समाजाला या ठिकाणी जो न्याय देण्याच्या संदर्भामध्ये जी वेगळी दुटप्पी भूमिका या सरकारने घेतलेली आहे, त्याचा निषेध म्हणून, त्याचा विरोध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते यांच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते सर्व गल्लीपासून ते देशभरापर्यंत रस्त्यावर उतरलेले आहे. आणि हे होत असताना जामनेर येथे आमचे जामनेर तालुक्याचे नेते आदरणीय संजयदादा गरुड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. आम्ही या ठिकाणी सरकारला इशारा देण्यात येतो आहे की सरकारने कमीत कमी हे दुटप्पी धोरण या कायद्यामध्ये केलेलं आहे किंवा कायदा पास करताना केलेला आहे ते बदलवून हा निर्णय बदलवण्यात यावा आणि याच्यामध्ये या कायद्यामध्ये परत या हा जो जी आर काढलेला आहे, हा जो कायदा पास केलेला आहे, याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी हीच विनंती आम्ही शासनाला या ठिकाणी केली आहे. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, संपूर्ण महाविकास आघाडीतर्फे NRC तसेच CAB सिटीजनशिप अमेंडमेंट बिल आणि किंवा सिटीजनशिप कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट तसेच NRC नॅशनल रजिस्टर ऑफ नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप. आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतर्फे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप तसेच CAB ट्रेडिशनल अमेंडमेंट ॲक्ट या संदर्भात, ज्यामध्ये सुधारणेच्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं की यामध्ये सुधारणा करण्यात यावी. सर्वात पहिल्यांदा तर CAB आणि NRC लोकांना माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण की या दोन गोष्टी, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. CAB वेगळं आहे, NRC वेगळं आहे, परंतु हे दोन्ही घटक ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथे खरा मोठा पेच आहे. आणि ह्या पेचाचं रूपांतर सध्याचं जे सरकार आहे हे हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो. तसेच या बिलाच्या मार्फत कुणीही हे समजून घ्यायला तयार नाही आहे की नेमकं CAB किंवा NRC काय आहे. त्या लोकांना फक्त एकच दिसतं की मुसलमानांच्या विरोधात काहीतरी चालू आहे म्हणून हिंदू एका बाजूला होत आहे आणि त्यांना असं वाटतं की आपलं फक्त हिंदू राष्ट्र बनत आहे, मुसलमान बाहेर जात आहे तर जाऊ द्या. परंतु फॅक्ट तशी नाही आहे. मित्रांनो, CAA आणि NRC हे प्रामुख्याने पहिले समजून घेतलं पाहिजे. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल हे बिल असं आहे की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की पाकिस्तान, त्याच्यानंतर बांगलादेश आणि अफगाणिस्तान फक्त हे तीनच देश घेतले, त्याच्या व्यतिरिक्त एकही देश त्यांनी घेतलेला नाही. या तीन देशातील जे हिंदू असतील, बौद्ध असतील, जैन असतील किंवा पारसी असतील, मुस्लिम सोडून इतर जे आहे ते पण, हे जे चार धर्म आहे ह्या धर्माच्या लोकांना ज्यांना तिथं जर त्यांच्यावर अत्याचार होत असतील तर त्यांना भारतात येण्यासाठी आणि आल्यानंतर त्यांना नागरिकत्व मिळवून देणे हे झालं CAB. परंतु सर्वात महत्त्वाचा विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये किंवा बांगलादेशमध्ये अशी कोणती मोठी घटना घडते की जिथे या सर्व हिंदूंवर आता अत्याचार होतो आहे आणि आताच अर्जंटमध्ये तुम्हाला हे बिल पास करायचं आहे, याचा विचारसुद्धा करणं गरजेचं आहे. याच्यामागे एक तर तुमची काहीतरी वोट बँकसाठीचे तुमचे नियोजन दिसत आहे. दुसरा विषय की याची सुरुवात झाली आसाममध्ये, परंतु आसामचा जर विचार केला तर आसाममध्ये NRC हे आधीपासून लागू आहे. ज्या वेळेला देशाची फाळणी झाली, फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश हे दोन देश वेगळे झाले. हे दोन वेगळे झाल्यानंतर त्यामध्ये ज्या लोकांना आपल्याकडे यायचं आहे आणि ज्यांना तिकडं राहायचं आहे असं सरळ सरळ कायदा झाला, त्यानुसार जे ते मायग्रेट झाले, स्थलांतरित झाले. त्याच्यानंतर ज्या वेळेला 1971 बांगलादेश सेपरेट झाला तोपर्यंत तिथली परिस्थिती अशी होती की खूप मोठ्या प्रमाणावर तिथे फ्लड यायचे, त्याच्यामुळे बरेचसे नागरिक जे आहे हे तिथून आसाम, त्रिपुरा ह्या भागामध्ये स्थलांतरित व्हायचे. देश स्वतंत्र होण्यापूर्वी हा भाग पूर्ण एकच होता, हे लोक स्थलांतरित व्हायला लागले. 1971 काय झालं की बांगलादेशमध्ये मार्शल लॉ लागू झाला. मार्शल लॉ लागू झाल्यानंतर बांगलादेशमध्ये अराजकता माजली. अराजकता माजल्यावर तिथले काही हिंदू लोक जे हे बहुसंख्य पद्धतीने भारतामध्ये स्थलांतरित झाले. स्थलांतरित झाल्यानंतर तर सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात राहिली पाहिजे की भारताप्रमाणे दुसरा सेक्युलर देश कुठला असेल तर तो बांगलादेश आहे, ही गोष्ट सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे.
आता आसाममध्येच याची सुरुवात का झाली, तर आसाममध्ये हे लोक बहुसंख्येने आले, बहुसंख्येने आल्यानंतर तिथलं जे नैसर्गिक किंवा तिथलं जे कल्चर आहे, तिथली जी संस्कृती आहे, याला कुठंतरी बाधा होत होती. त्यामुळे आसामच्या लोकांचं म्हणणं एक आहे, आम्हाला हिंदू मुस्लिम याच्याशी देणं घेणं नाही आहे, परंतु तुम्ही बाहेरचे लोक आणून आमच्यावर लादू नका, जेणेकरून आमच्या राज्याची आमची सांस्कृतिक घडी बिघडेल. सेम जसं 370 कलम हे काश्मीरमध्ये लागू आहे, तसंच ते आसाममध्ये सुद्धा आहे. परंतु ज्या त्या 370 काश्मीरमध्ये वेगळा उल्लेख केला गेला, आसाममध्ये वेगळा केला गेला. आज त्याची परिणिती आपण बघतो की त्या आसामच्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला इथला मुसलमान जायला पाहिजे किंवा हिंदू जायला पाहिजे, याच्याशी काही देणं घेणं नाही. बाहेरची लोकसंख्या तुम्ही विनाकारण आमच्यावर थोपवू नका, हे त्यांचं म्हणणं आहे. ज्या वेळेला भाजप सरकारने सांगितलं की आता आपल्याला आसाममध्ये NRC म्हणजे तिथल्या लोकांचं सिटिझनशिप चेक करायची असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आला, त्यानंतर सर्वात पहिले त्यांनी सिटिझनशिप करताना 40 लाख लोकांपैकी 19 लाख लोक असे निघाले की जिथे त्यांचे ते NRCच्या बाहेर गेले, म्हणजे ते सिटिझनशिप प्रूव्ह करू शकले नाही स्वतःचं, असे 19 लाख लोक बाहेर गेले. त्यावेळेला भाजपला वाटलं की आता 19 लाख गेले म्हणजे हे आपले मतदार नव्हतेच. परंतु त्या 19 लाखामध्ये नंतरचा ड्राफ्ट जेव्हा डिक्लेअर झाला, त्या ड्राफ्टमध्ये असं दिसून आलं की त्यातले 13 लाख लोक जे होते हे बहुसंख्येने हिंदू होते, आणि म्हणजे 60% पब्लिक ही हिंदू होती आणि 40% पब्लिक मुसलमान होती. ज्या वेळेला ही गोष्ट भाजपच्या लक्षात आली, त्यावेळेला तिथले जे भाजपचे स्थानिक आमदार होते ते सुद्धा त्या प्रक्रियेवर नाराज झाले की यात तर आपलाच वोटर बाहेर होतोय. त्यानंतर अमित शहांनी काय केलं की NRC लागू करण्यापूर्वी CAB आणलं. CAB आणलं म्हणजे काय होईल, त्या नागरिकांना ऑटोमॅटिक नागरिकत्व बहाल होणार. मुस्लिम सोडून सांगितलेलं होतं, म्हणजे ऑटोमॅटिक त्या लोकांना नागरिकत्व बहाल होणार, मुस्लिम ऑटोमॅटिक बाहेर जाणार. तर मुस्लिम म्हणजे तुम्ही घटनेचं संविधानाचं जे 14वा कलम आहे, धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर भारताची जी निर्मिती झालेली आहे त्याचंच तिथे उल्लंघन झालं. आता ज्या मुस्लिम तिथे बाहेर होत आहेत त्याचा सिटिझन असल्याचे 4 वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत. एक, तुम्ही नॅचरली सिटिझनशिप होऊ शकते, म्हणजे 12 वर्ष जर तुम्ही तिथे राहिले तर तुम्हाला ॲटोमॅटिक सिटिझनशिप मिळते. दुसरं एक असतं की तुमचा एक पॅरेंट कुणीतरी इंडियन असला पाहिजे. ती त्याच्यानंतरची सुधारणा झाली 81 ते 2004 की दोन्ही पॅरेंट सिटिझनशिप असले पाहिजे. परंतु हे सर्व लोकांना ते कागदपत्र गोळा करू शकत नाही. 1971 सालापासूनचे आम्ही भारतीय असल्याचा पुरावा ते दाखल करू शकत नाही. आता तोच कायदा त्यांनी आजचा हा खरा विरोध कशासाठी आहे, विरोध CAB साठी नाही आहे तर विरोध NRCसाठी आहे. ज्या वेळेला तुम्ही संपूर्ण भारतामध्ये हा NRCचा कायदा लागू करायचं म्हणताय, त्यावेळेला सर्वच लोकांनी 1971 सालापासून जे आपले पुरावे कुठून आणायचे. आज बऱ्याचशा संख्येने आपल्याकडची लोक ही काही शिकलेली सुद्धा नाही आहे, शिकलेली नसताना अशा अवस्थेत त्यांच्याजवळ टाकले सुद्धा नाही, तर ते आसामचा जर विचार केला तर आसाममध्ये आसामचं दरडोई उत्पन्न 64,000 आहे. त्यातल्या कागदपत्र गोळा करण्यासाठी प्रत्येक सिटिझनशिप प्रूव्ह करण्यासाठी प्रत्येक माणसाला 19,000 रुपये खर्च आला. म्हणजे याहून तुम्ही विचार करा की 7,800 कोटी रुपये आसामच्या लोकांचे निव्वळ कागदपत्र गोळा करण्यात गेले. मित्रांनो, ज्या प्रकारे नोटबंदी झाली, नोटबंदीतून आपल्याला फक्त काळा पैसा ज्यांच्याजवळ आहे त्यांनाच याचा त्रास होणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त गरिबांना याचा कुठलाही त्रास होणार नाही. त्याचप्रकारे हे ह्या अमेंडमेंट बिल आहे ज्यात आपल्याला सांगण्यात येते की कुणाला त्रास होणार नाही, परंतु यातून निष्पन्न असं काहीच होणार नाही. जर ही फक्त नांदी आहे भारताला पुन्हा दुसऱ्या फांदीकडे नेण्याची, जर तुम्हाला आपण ज्या लोकांचं नागरिकत्व सिद्ध करू शकत नाही त्या लोकांना आपण वेगळ्या देशामध्ये पाठवणार एका तर नाही, कारण बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी डायरेक्ट घोषणा केली की हे जे बिल पास करतोय भारत हा त्याचा आंतरिक मुद्दा आहे, याच्याशी बांगलादेशचं काही देणं घेणं नाही, त्यामध्ये आम्ही तुमची लोक स्वीकारणार नाही. मग ह्या लोकांचं करायचं काय, या लोकांचं करायचं काय, याचा अर्थ काय होतो की तुम्हाला फक्त ध्रुवीकरण करायचं आहे, पोलरायझेशन करायचं आहे हिंदू आणि मुस्लिम, कारण की यातून निष्पन्न काही होणार नाही, परंतु मुस्लिम आणि हिंदूंमध्ये एक तेढ निर्माण होईल. याचा सर्वात मोठा दुसरा फटका आपल्याला असा आहे की भारताच्या आजूबाजूला असलेला पाकिस्तानशी आपलं जमत नाही, अफगाणिस्तानशी आपलं जमत नाही, नेपाळशी आपलं जमत नाही, चायनाशी आपलं जमत नाही, श्रीलंकेशी आपलं जमत नाही, आणि यातले हे बहुसंख्य देश हे चीनला सपोर्टर आहे. फक्त बांगलादेश एकमेव असा देश आहे की तो आपला मित्र आहे, आणि बांगलादेशची एकमेव अशी सर्वात मोठी बॉर्डर आहे की ती भारताला लागून आहे, ज्याचं आदरणीय मोदी साहेबांनी आणि शेख हसीना यांनी मिळून बांगलादेशच्या बॉर्डरचं डिस्प्यूटसुद्धा क्लिअर केलं. हे ह्या सरकारचं एक चांगलं काम होतं.
परंतु कुठेतरी आपण या मुद्द्यातून बांगलादेश सारखा मित्र आपल्यापासून दूर नेतो. तर मला एक GM न्यूज असेल, JBN महाराष्ट्र असेल, यांच्यामार्फत मी लोकांना हे सांगेल की बस तुम्ही केवळ ह्या बिलाचा मोर्चा निघताय म्हणून बघू नका, किंवा त्याच्याकडे हिंदू मुस्लिम या नजरेतून बघू नका. केवळ धर्माची फुटपट्टी लावून जर तुम्ही बघत असाल तर आपला देश पुन्हा एकदा तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. तर प्रत्येकाने CAB काय आहे, NRC काय आहे हे बघितलं पाहिजे. आपल्या देशातला मुसलमान हा आपलाच आहे, त्या लोकांनी कधी म्हटलं नाही की आम्ही पाकिस्तानी आहोत. जर ते आपलेच आहे तर मग त्यांच्यासोबत राहून आपण आपल्या देशाचा विकास करायला पाहिजे. या आधीचे जे काँग्रेसचे सरकार होते त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सुधारणा केल्या, परंतु त्यांनी यावर धर्मावर आधारित सुधारणा कधी केल्या नाही. अमित शाह मोदी यांना 2024 कदाचित इलेक्शन टार्गेट ठेवायचं असेल, त्यामुळे आपल्याकडे बेरोजगारी आहे, बरेचसे प्रश्न आहे, या गोष्टींकडे दुर्लक्ष करून या माध्यमातून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं आहे. तसेच बाहेरून येणारी पब्लिक किती करोडोच्या संख्येने येईल याचं लिमिट नाही आहे. आपण आपल्या 125 करोड लोकांना पूर्ण नागरी सुविधा उपलब्ध करून देत नाही आहे, तर बाहेरून येणाऱ्या लोकांना काय पुरवणार आहे आपण, हा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेल की यातून आम्ही NRC किंवा CAB विरोधात उभे राहिलो किंवा रस्त्यावर उतरलो म्हणजे आम्ही सेक्युलर असून किंवा मुसलमान धाजीर्ण आहोत किंवा हिंदू विरोधी आहोत असा गैरसमज कृपया नागरिकांनी करून घेऊ नये. तर आपल्या देशासाठी आपल्या प्रत्येकाने ह्या मुद्द्याचं राजकारणासाठी उपयोग होता कामा नये, ही गोष्ट महत्त्वाची आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.